स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन करून मराठी कट्टा नेरडमेट हैदराबाद सविनय सादर करीत आहे उत्तर क्रिया या नाटकातील अंक दुसरा प्रवेश पाचवा। कलाकार अनघा देशपांडे, कविता वारके, दिग्दर्शन नितीन बसरूर। अगो बाई, पण नंदिनी अजून काय येत नाही? माझ्या सख्याचे लढाईवरचे पत्र आजच्या उत्तर हिंदच्या डाकेतून आले की नाही ते पाहण्यास मी हिला धाडले। ही माझी जीवाची मैत्रीण म्हणवते आणि तरी देखील किती उशीर करते परत यायला। सख्या वाचून शून्य झालेल्या या मंदिरात मी एकटी वेळ तरी किती काढू? स्वारी परतून वीर विजयी दारी येईल तो कधी, स्वारी परतून वीर विजयी दारी येईल तो कधी, अश्रू आणि कुशल पुसती भेट देईल तो कधी, मद विकला मदन मोहन मजसी आलिंगुनिरदे, नवसागरांच्या नवसुखांच्या स्वर्गी नेईल तो कधी, स्वारी परतून वीर विजयी दार येईल तो कधी। अगो बाई आलीच ही, पण हातात काही पत्र बित्र दिसत नाही तिच्या। पोटकुळी खोवून ठेवले असेल मला फसवायला, मोठी चावट आहे ती। का पत्र आलेच नाही म्हणून सांगणार आहे मला? देवा, असा निरोप सांगण्याची पाळी आणू नको तिच्यावर। ही जवळ येते तसतसे माझे ऊर कसे धडधडते आहे। विरही प्रेम किती भ्याड किती लाजाळू असते। प्रिय वृत्त ऐकायला ते जितके आतुर असते तितकेच दूतींना ते विचारायला भीते लाजते। ही पहा आलीचा, आता काय करू? मला नाही विचारावं, चटकन पत्र नाही म्हणून सांगेल नाहीतर। मी अशी आपली पाठमोरी होऊन ही फुलेच खोवीत बसते जसे काही मी तिला पाहिलेच नाही, म्हणजे आपण होऊन काय ते सांगेल? काय फुलं खोवणं चाललंय वाटत? अगं आपण माळच होऊ त्यांची। थांब, कोण? नंदिनी? राव राजांच्या चित्रासाठी खरेच एक माळ गुंफू? हा पत्राच काही नाव काढते काही चावत दे दे ती परडी मला। ही कुठे केव्हा ग तोडलीस? कोणाच्या ताटव्यातली? गर मी लावले ना? ते नाही माहित मला, नसत्या गोष्टींची लांबण लावीत बसली आहे। पण पत्राची गोष्ट जशी काही तिच्या गावचीच नाही। मलाच नीलाजऱ्यासारखे ती तिची हाजी हाजी करून ते विचारायला लावणार। ही अजून कसे विचारत नाही पत्राचे काय झाले ते? मी होऊन फटकळासारखी सांगू तरी कसे हिला ते? माझे नाही बाई धारिष्ट हो। अग मला तू पत्राचा शोध घ्यायला धाडले होतेस ना, ते तुला आत्ताच आठवले नाही? नंदिनी, माझ्या प्रियाच्या पत्रावरील नुसत्या पत्त्याचे अक्षर पाहता क्षणीच मी त्याचे पटापट मुके घेऊन मग फोडणार आहे हो ते पत्र। दे दे ते। अगं तू अशी चूप का? विरही जनांच्या विवलतेचा उपहास करण्याची क्रूर करमणूक तुलाही गोड वाटते नाही? मग येताच का दिले नाहीस ते पत्र? अग अशी काय कबलतीचे थट्टा? अग नसती थट्टा मी कशी करीन बर? सखे खरेच पत्र आलेच नाही। हे बघ माझे हात आहे का त्यात? तुझ्या पोटकुळी लपवीत असशील, तू मागे एकदा असेच फसवलेस। अग तेव्हा पत्र आले होते म्हणून क्षणभर आले नाही म्हटले। वाढलेल्या उत्सुकतेने किंवा पळभरच्या सहनीय निराशेनेही प्रियवार्ता अधिकच प्रिय वाटते, म्हणून कुशल दूती सखींना थोडे छळूनच प्रियवार्ता देतात। पण आज की नाही, अग तुझ्या गळ्या शपथ, ह्या टपालाने रावराजा यशवंतराव यांचे पत्र आलेच नाही। बोलू नकोस जा माझ्यापाशी। अगं पण बोलू नकोस म्हटलं ना माझ्याशी। अगं पण माझ्यावर का रागवतेस? मी टपालवाली असते तर सरदारांना स्वतः गाठवून बळे पत्र लिहून आणले असते। चल इथल्या इथे तुला चौकशी करण्याचा कंटाळा येतो, निमणे य नित्य राजवाड्यात जाऊन शोध करायला काही हरकत होती वाटत? श्रीमंतांकडे तरी सरकारी टपालातून सरदारांच्या काही उलाढालींनी पत्ते कळलेच असतील। तिथे शनिवारवाड्यात देखील जाऊन आले बरे, म्हणूनच उशीर लागला थोडासा।
पण तिथे इतकेच कळले की दिल्लीचे सरकारी टपाल जरी आले आहे तरी अंतर्वेदीत शिरलेल्या मराठी सैन्यातील टपालाच्या पिशव्या आल्या नाहीत. अंतर्वेदीतील शत्रूंनी मराठी सैन्याची डाक मारण्याचा सपाटा चालविला आहे असे जो तो म्हणत होता. म्हणजे मराठी सैन्य अंतर्वेदीत शत्रूच्या पेचात फसले आहे की काय? होय, दुष्ट नजीब खान मराठ्या शरण आल्यावेळी त्या सैन्यातच ठेवून मराठ्यांनी त्याचा डाव त्याच्यावरच उलटविला. तो हाती ओलीस राहिल्याने हुंकाचून न करिता त्याचे सैन्य स्तब्ध राहिले. एक बारही न काढावा लागता दिल्ली मराठ्यास मोकळी झाली येतपर्यंतची बातमी तुला माहितच आहे. पण नजीब जरी स्वतः नांगी टाकून पडला तरी त्याने अंतर्वेदीतील पठाण रोहिल्यांकडून परस्पर आतून सूत बांधून मराठ्यास कोंडण्याचा कोणसासा मोठा गाठ घातला. आणि त्या पावसाळ्याच्या पेचात फसून दुआब मध्ये गंगा यमुनांच्या कात्रीत मराठी सेना सापडल्या. मागे दत्ताजी शिंद्यास इथेच असेच ह्याच शत्रूंनी कोंडले होते. अगो बाई, तर मग माझ्या प्रियकराचे पत्र या 2 महिन्यात न येण्याचे कारण हेच. राव राजे यशवंतरावही अंतर्वेदीतील मराठी सैन्यात असून संकटाने वेढले गेले असावे. माझ्या दयिताचा जीव कोणत्या तरी धोक्यात आहे. नंदिनी, मागे पानिपती ते संकटात असता समरांगणात ताई त्यांच्याजवळ होती. मी ताईची प्रतिनिधी असून इथे अशी माशामारीत मी मुळमुळू रडत कशी पडू? नंदिनी, मी माझ्या सख्याकडे जाणार. मी हिंदू वीरांगना अंगना म्हणून सख्याचा विरह मला सहावत नाही. पण हिंदू म्हणून हिंदू सैन्य असे संकटी वेढले असता गाद्या गिरद्यांवर लोळत मला राहावत नाही. माझ्या प्रेमाची नि माझ्या धर्माची, माझ्या सुखाची नि माझ्या कर्तव्याची अशा दोन्ही वाटा आता या एकाच वाटेशी लागल्या. तिचे आता माझी वाट. पण वेडे, तू अबला एकटी जाऊन 1 लाख वीरांनी लढविल्या जाणाऱ्या हिंदूंच्या धर्मयुद्धात विशेष ते काय करू शकणार? त्या सैन्याची संख्या 1 लाख आहे. ती 1 लाख एक तरी करीन ना. राम सेतू बांधून लंकेवर गेले तेव्हा एक खार देखील वाळूत अंग भरून ते अंग समुद्रात झाडून त्या 4 वाळूच्या कणांची का होईना पण भर घालीत होती म्हणतात. त्याने समुद्र थोडेच भरले पण त्याने तिचे कर्तव्य सरले. पण ह्या स्वारी स्त्रियास मज्जाव आहे, तू सैन्यात शिरणार कशी? स्त्रीस मज्जाव नाही, स्त्री वेशास मज्जाव आहे. मी पुरुष वेश करून जाईन. कसे शिरायचे ते तिथे गेल्यावर सुचेल तसे करीन. हे बघ, इथून एखाद्या हिमालयीन ऋषी कुमाराचे सोंग घेऊन दिल्लीस छावणीत तर जाता येईल ना. मी तसेच करणार. अशा सत्साहासापासून मी तरी तुला निवृत्त कशी करू? सखे, तू देशील ती आज्ञा मी पाळेन. चल तर, मला एक ऋषी कुमार बने उचल. आ हा हा, माझी सारी हुरहुर नाहीशी झाली. जसे कोणा लग्न समारंभास जायला निघावे तसे माझे मन कसे उल्हासले आहे. चल चल. असुनिही बाला बला चालले रणाला, असुनिही बाला बला चालले तजुनिकांत विरही ग्लानी नागिणची चवताळोनी. ही मी दिले जिस पाणी असिलता कराला बला चालले रणाला असुनिही